मुक्काम नवघर तालुका उरण जिल्हा रायगड येथे दिनांक 14/2/2022 रोजी ग्रामस्थ मंडळ व नवघर आणि ज्येष्ठ नागरिक सामाजिक संघटना नवघर यांच्या वतीने 3 वर्षापूर्वी झालेल्या 14/2/2019 रोजी पुलवामा येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यात आपले 44 सैनिक शहीद झाले होते। त्या शहीद भारत मातेच्या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली तसेच मानवंदना देण्यासाठी नवघर गावातील श्रद्धास्थान असलेल्या बापदेव गिरोबादेव मंदिराजवळ जमून एकत्र येत शहीद झालेल्या वीरपुत्रांना जमलेल्या प्रत्येक नवघर ग्रामस्थांनी एक दिवा लावून श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी ग्रामस्थ मंडळ नवघरचे अध्यक्ष श्री जयप्रकाश नारायण पाटील, नवघर ज्येष्ठ नागरिक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री वसंत काशीनाथ पाटील, ज्येष्ठ नागरिक सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष श्री सुरेश पांडुरंग तांडेल, श्री प्रकाश जयराम तांडेल, ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष श्री योगेश तांडेल, रायगड भूषण प्राध्यापक एल.बी. पाटील, कोमसाचे उरण तालुका सर्व पदाधिकारी, उरण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री उमाकांत पानसरे, श्री अमर बहादूर नाविक, भेंडखळचे ज्येष्ठ नागरिक श्री हरिभाऊ ठाकूर, श्री गोपाळ नारायण बंडा, श्री राजेश पाटील, मनसेचे नवघर अध्यक्ष श्री महेश पाटील, श्री मोतीराम डाके, श्री एकनाथ म्हात्रे, श्री महेश भोईर, टेम्पो असोसिएशनचे श्री भूषण म्हात्रे, ग्रामस्थ मंडळाचे कार्याध्यक्ष श्री कुंदन कडू यांनी 1984-85 सालचे रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री हेमंत कडू, श्री अनिल पाटील, रायगड जिल्हा परिषद शाळा नवघरचे पालक संघटनेचे अध्यक्ष श्री योगेश म्हात्रे, श्री लक्ष्मण पाटील, नवघर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य कुमार परेश जगदीश पाटील, मनसेचे श्री चरण पाटील, श्री जनार्दन जोशी यांच्यासहित ज्येष्ठ नागरिकांसहित नवघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।